माझ्या दोन्ही नातींना हरताळ का पावली म्हणायची. ह्या घरातली दोघींची सुद्धा शेवटची हरताळ. हो ना, पुढच्या वर्षी पारणं फेडायला आल्या तरी सवाष्ट बनून येतील दोघी जणी. झालं, या बायकांना डोळ्यातून पाणी काढायला निमित्तच हवं असत. दादा, तू हे बोलतेस, सगळ्यात जास्त इमोशनल तू झालायस. आणि आता मुली सासरी जाणार तर त्या गोष्टीची आठवण येणारच ना प्रत्येक वेळेस. म्हणजे त्या अगदी त्या घरी जाऊन रुळल्या तरी त्या इथे ना इथे अंगवळणी पडायला जरा वेळच लागेल ना. तुम्ही सगळे असंच बोलत राहिलात ना तर आता आम्ही दोघेही रडू. मी नाही यार रडणार. त्यात रडायचं काय, आपण दोघे तर मुंबईतच असणार. आणि मला जरी काही खावं प्यावंच वाटलं ना तर मी लगेच आई आणि काकूच्या हातचं खायला इथे येणार आहे. पण संपदा ते कसं शक्य आहे? तू अमेरिकेला जाणार आहे विसरलीस? आणि हे बघ, जरी तू इथे असतीस ना तरी मी तुला रोज इथे येऊ दिलं नसतं. पण काय? कारण सणावाराला आणि सुखदुःखाला फक्त माहेरी यायचं. बाकी मुली आपल्या सासरी असलेल्याच बऱ्या. चला, झालं ना, आम्ही निघू. हो. नाही, थांबा तुम्ही दोघी. तुम्ही देवीला नमस्कार करून घ्या आणि तिच्याकडे मागणं करा. जशी मोठ्या दोघींना पावलीस तशी यथावकाश आम्हाला सुद्धा पाव म्हणावं. जा, पुन्हा डोळ्यातनं पाणी काढायला सुरुवात. बाळू फोन घे. आत्ता घेतो. राहू देते का माझी घे फोन. हो घेतो ताई साहेब. हॅलो. हा हॅलो बाळू, तिथे कोणी आसपास नाही येणार रे? माझं नाव घेऊ नको. मी वच्ची मावशी बोलतेय, माझं तुझ्याशीच काम आहे. हा बोला ना, काय काम होत? कोण रे? वासंती मावशी माझी, गावून फोन केलाय. मावशी मावज कसं करायला पाहिजे? हो आहे ना तिकडे ती. हो तुम्ही बोला ना, काय काम होत? माफ कर रे बाबा, माझ्यामुळे तुला खोट बोलावं लागतंय. काय करू राजा, मी जानकी ताईची बहीण असले तरी माझी परिस्थिती तुझ्यासारखीच आहे ना रे. वाईट वाटून घेऊ नका, कामाचं बोला. काम असं होत, त्या दिवशी तुला ललिताने तुझ्या मुलीसाठी 2 ग्रॅमच्या बांगड्या दिल्या होत्या. तशा बांगड्या मला पण करायच्या आहेत रे. आणि मी तशा बांगड्या घालते हे जर त्यांना कळलं तर जहागीरदारांची काय इज्जत राहील? हो की नाही? त्यांची नातेवाईक आहे ना रे मी. बर, मी काय करू म्हणता? तू ना त्या बॉक्स मध्ये बिल असेल बघ, त्या बिलावर पत्ता असेल सोनाराचा. एवढा मला देशील का? हो आहे, मी फोन करून सांगतो तुम्हाला. ठेवू आता. हो हो माफ करा बाबा, देव तुझं भलं करो. ललिता आता सांभाळून राहा, नवीन पॉइंट लागलाय माझ्या हातात. आता नाही सोडणार मी तुला. पश्चिम मावशी, साठे गुरुजींकडे चौकशी करूनही भूत उतरलंय नाही मानकुटीवरच. अहो मी तुमच्या पुढे चार पावलंय हे कसं लक्षात येत नाही हो तुमच्या?